निश्चित स्वप्न पूर्ण करायला मी हे मी ॲक्टिंग करते आज. आणि जे काय मी अचीव करते ते अमेय वाघ यांची स्वप्न पूर्ण करायला माझा अट्टहास हा सुरू आहे फक्त त्यासाठी. सो एक तर दरवेळी मी इंटरव्ह्यू चालू करताना मोस्टली जो कोणी सेलिब्रिटी येतो त्याला मी काहीतरी रिसेंट अवॉर्ड मिळाला असेल तर कॉंग्रॅच्युलेट करून वगैरे चालू करतो. पण मला एक तर कळत नाही मिथिलाला मी कशासाठी कॉंग्रॅच्युलेट करावं, म्हणजे जी क्यू, फॉर्ब्स, फिल्मफेअर, नक्की कशा कशासाठी. सर मला विचारायचं 2018 तुझ्यासाठी पूर्ण कसं होतं? खूपच सरियल मी हा शब्द अख्ख्या वर्षासाठी वापरते कारण की सुरुवातीपासूनच काही काही ज्या काही गोष्टी घडत होत्या त्या माझ्यासाठी अनइमॅजिनेबल होत्या. म्हणजे फॉर्ब्समध्ये येणं हे अपेक्षितच नव्हतं कधी. खरं सांगायचं तर सिक्रेटली वाटत होतं कुठेतरी की यावं पण येईन असं वाटलं नव्हतं. जेव्हा 2 वर्षापूर्वी मला वाटतं निपुण धर्माधिकारी सुद्धा त्या लिस्टवर होता, इनफॅक्ट तो एशिया फॉर्ब्स एशियावर सुद्धा होता आणि आलोक राजवाडे सुद्धा होता वन ऑफ द इयर्स, तर त्यांना बघून आय फेल्ट रिअली प्राऊड. आणि मला असं वाटलं की कधीतरी आपण असावं त्या लिस्टवर आणि दिस इयर जस्ट हॅपन्ड दॅट. पण जी क्यू नंतर परत ॲट द सेम टाइम फिल्मफेअर माझ्यासाठी डेफिनेटली खूप स्पेशल होता कारण की लहानपणीपासून आपण यु नो तो ती अवॉर्ड सेरेमनी बघत आलो आहे अँड टू हॅव टू होल्ड द ब्लॅक लेडी अँड टू गेट युअर होम वॉज जस्ट. आणि ॲट द सेम टाइम हिंदीत डेब्यू, मराठीत डेब्यू, डेब्यूसाठी मराठीचा अवॉर्ड मिळालं. नाऊ लुकिंग फॉरवर्ड फॉर कारवा. हो बरंच काय काय घडलं यावर्षी. फॉर्ब्सनी मला वाटतं सुरुवात झाली होती, त्याच्यानंतर अर्थातच गर्ल इन द सिटीचा थर्ड सीझन आला होता, मग कारवा माझी पहिली हिंदी फिल्म ॲज अ लीड रिलीज झाली, त्यानंतर लिटल थिंग्स नेटफ्लिक्स ओरिजिनल म्हणून रिलीज झालं, नंतर अर्थातच फिल्मफेअर आणि मग जी क्यू. सो वन गोल ऑफ अमेय वाघ एक पूर्ण झाला कमिंग ऑन नेटफ्लिक्स हे माहिती आहे वाटतं. सो असे अजून 2 गोल आहेत ते आपण पुढे पुढे गेल्यावर बोलूयात. सो हे यूट्यूब नंतर एक असा सोशल प्लॅटफॉर्म जो की फार पब्लिसिटी मिळेल, त्याच्यानंतर मिथिला पालकरचं एक इंस्टाग्राम अकाउंट आहे, म्हणजे सगळे पी आर वाले असे म्हणतील की आता आपण मिथिलाच्या इंस्टावर जाऊ तिकडे एकदा फिल्मचं प्रमोशन करू. कारण की किती आता भरपूर ब्रँड्स आणि हे बऱ्याच जणांचा एक तर प्रश्न आहे तुझं इन्स्टा हँडल कोण करत स्वतः, कारण मला असं वाटतं की तो आपला दॅट इज माय व्हॉइस, तिथून ॲक्च्युली लोक मला खरं तर ओळखतात कारण माझं इंस्टाग्राम हँडल किंवा वॉट एव्हर प्रोफाईल आत्ता जी काय मोठी झाली असेल ती आता झाली आहे. तेव्हा म्हणजे सुरू केली होती तेव्हा जेव्हापासून मला लोक ओळखतात तेव्हापासून इट वॉज जस्ट अ बिगिनिंग आणि दे नो मी फॉर हू आय ॲम. मी कोणाला आय कांट लेट एनीबडी एल्स बी माय व्हॉइस. खूप काही काही गोष्टी आता चालू आहेत, तर खूप आधी तू महाराष्ट्र देश हे गाणं केलं आणि त्याच्यानंतर कळालं की गातेस वगैरे तू गंधार बरोबर ते केलेस, त्याच्यानंतर खूपच गॅप पडला पण त्याच्यानंतर ऐकायलाच नाही मिळालं. सगळं गायनात परत आता कधी ऐकायला मिळेल? तू मला कुठेही भेटलंस तर मी सतत गात असते टू अ लेवल वेअर ॲक्टर्स लाईक माय को ॲक्टर्स लाईक अमेय वाघ विल टॉक अबाउट इट. त्याला अजिबात माझं गाणं आवडत नाही, नॉट बिकॉज म्हणजे तो असं टेकच्या आधी कसं तू गाऊ शकतेस वगैरे असा त्याचा झोन असतो. पण त्यानंतर महाराष्ट्र देशानंतर मुरांबा गायले रे मी. हो पण अल्बम असा सेपरेट कुठेतरी सेपरेट अल्बम. सो त्याच्यामुळे सेपरेट अल्बम वगैरे बद्दल विचार नाही अजून कारण मला अजून माझ्या गायनावर एवढा कॉन्फिडन्स नाही आहे. गीतमाला, ज्यूक बॉक्स ही नावं असतात मला कारण मी सेटवर सतत गात असते. सुरुवात झाली खरं तर या नावांची रेडिओ हे जनरल एक मला दिलेली टर्म कारण मी कुठेतरी असं बॅकग्राऊंडमध्ये म्हणजे अगदीच अलीकडे आम्ही कुठेतरी होतो सगळे मुरांबाची एक गँग भेटली होती आणि कोणीतरी बोलत होते आणि ते म्हणले नाही नाही एक मिनटं ती गाते, तर सचिन सर म्हणले नाही नाही तिचं चालू असतं बॅकग्राऊंड तुम्ही बोला. तर हे असं सगळीकडेच घडत असतं. तर बेला के फूल नावाचा एक कार्यक्रम यायचा टीव्हीवर, ते नाव मला पडलं मुरांबाच्या सेटवर सचिन खेडेकरांनी दिलं आणि मग कारवाच्या सेटवर इरफान सर यांनी बिना का गीत मला असं ते मला म्हणायचं.
सो ते वर्किंग कसं होतं विथ डुलकर आणि इरफान सर? खूपच मजा आली खरं तर. मला डी क्यू बद्दल काहीच कल्पना नव्हती खरं तर, ऑनेस्टली, कारण मी साऊथ फिल्म्स बघितल्याच नव्हत्या त्याआधी. आणि मी जेव्हा त्याला पहिल्यांदा भेटले तेव्हा तो असा, मी तोच म्हणते कारण तो आता मित्र आहे माझा, आणि आय एम ग्लॅड की आधी आमची मैत्री झाली आणि त्यानंतर मी त्याची फॅन झाले. कारण मी पहिल्यांदा त्याला भेटले तेव्हा काहीच मला कल्पना नव्हती, म्हणजे अर्थात एवढं माहिती होतं की ममूटी सन अँड सुपरस्टार डाऊन साऊथ वगैरे वगैरे, पण मी त्याचं काहीच काम पाहिलं नसल्यामुळे, मी त्याला फार फॉलो केलं नसल्यामुळे मला त्याची त्याचं जे काय एक भारदस्त व्यक्तिमत्व जे त्याच्या ऑडियन्सनी बनवले ते मला माहिती नव्हतं. बरं, त्याला भेटल्यानंतर असं कधीच तुम्हाला त्याच्या फेमबद्दल पॉप्युलॅरिटीबद्दल काहीच कल्पना येत नाही, कारण तो खूप साध, म्हणजे खूप सिम्पल, व्हेरी हम्बल. त्यामुळे मी पहिल्यांदा भेटले तेव्हा हां अच्छा डी क्यू सलमान वगैरे. मग मी त्याच्याबद्दल अजून वाचलं, मग मी त्याचे चित्रपट पाहिले आणि म्हटलं अरे कमाल. त्याचा कुठला तुला आवडला मूवी मॅक्स? मला पर्सनली अर्थातच चार्ली, पण बँगलोर डेज इज ऑल्सो वन ऑफ माय फेवरेट, आणि माय मोस्ट फेवरेट इज उस्ताद होटल, मोस्ट फेवरेट. सो ते आणि सो विथ हिम दॅट्स वाय इट वॉज इझी, कारण मैत्री आधी झाली. आणि इरफान सरांना तर म्हणजे ते असं आपण त्यांना तिथेच ठेवलंय की खूप रिस्पेक्ट, आणि खूप आम्ही सगळेच त्यांचे फॅन्स होतो, त्यामुळे त्यांच्याशी असं सगळेच अदबीने वागवते, पण त्यांनी अजिबातच काही असं फील करू नाही दिलं की तुम्ही नवीन आहात किंवा असं काही. मेड अस व्हेरी कम्फर्टेबल, त्यामुळे खूप मजा आली. तसंच आता अमयचा दुसरा गोल किंवा रॅदरचे नेक्स्ट दोन गोल आहेत की काय तू एच बी ओवर काम करा गेम ऑफ थ्रोन सारखं काहीतरी आणि रिसिव्ह अन ऑस्कर. त्याचीच स्वप्न पूर्ण करायला मी हे मी ऍक्टिंग करते आज, आणि जे काय मी अचीव्ह करते ते अमेय वाघ यांची स्वप्न पूर्ण करायला माझा अट्टहास हा सुरू आहे फक्त त्यासाठी. तर तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे, एका व्यक्तीने तुझ्यासाठी एक व्हिडिओ पाठवला, तो मला तुला दाखवायचा आहे. हाय मिथी, खरं म्हणजे मी हा व्हिडिओ करणार नव्हते कारण काही कॅमेरा बोलायची भीती वाटली, पण मग असंही वाटलं की माझी मिथी किती गोडू आहे हे सगळ्यांना सांगायची संधी मी कशी सोडू, आणि तुझे काही सिक्रेट सुद्धा उलगडण्याची संधी. लहानपणी तिच्या वयाच्या मुलींपेक्षा ती जरा भुटकी होती, त्यामुळे तिला त्याच्यावरून खूप चिडवलं जायचं. तिचं 1.5 फूट नाव ठेवलं होतं, आठवतंय तुला मिठू? नाही, थँक गॉड. खूप चिडायचीस तू. आणि दुसरं मोठं उदाहरण म्हणजे तिचे केस, तिच्या कुरळ्या केसांचं काय करायचं, त्यांना कसा आवर घालायचा हे आमच्या घरी कुणाला माहीत नव्हतं. आई बाबा नेहमी खूप बारीक कापून टाकायचे तिचे केस, बाबा तर कधी कधी सलून मध्ये घेऊन जायचा त्याच्याबरोबर तिला. मला वाटतं आई बाबांचं स्वप्न असावं की बारीक कापले की मग पुढच्या वेळी वाढतील तेव्हा सरळ वाढतील म्हणून, पण तसं काही झालं नाही. दरवेळी टोपल्यावरती मशरूम क्लाउड सारखा उगायचा. आणि मग 7वी 8वीत मिठूनी ठरवलं की नाही मी वाढवणार, मी केस वाढवणार, आणि त्याचा रिझल्ट तुमच्या समोर आहे. आता तिचे केस म्हणजे तिची स्टाईल स्टेटमेंट, तिची आयडेंटिटी आहे. अगदी कधी तिने सरळ केले तर तिचे फॅन्स हळहळतात. तर अशा ह्या सो कॉल्ड क्रेझी केसांनी निराश न होता उलट तू जग जिंकलंयस मिठू. आणि हे जे क्षेत्र तू निवडलंयस ह्यातले अप्स अँड डाऊन सुद्धा तू पूर्णपणे स्वीकारलेस म्हणून, आणि अशा खूप खूप कारणांमुळे मला तुझा अभिमान आहे. आय लव्ह यू अँड आय एम हिअर फॉर यू ऑलवेज. माझ्या लिटल मिथीला कोणीतरी माझ्याकडून मोठी मिठी मारावर. बाय. सो स्वीट. ती कधीच कॅमेरावर येत नाही, तिला तुला तिला खूप ऑकवर्ड होतं, पण ती खूप छान लिहिते ताई. ॲक्च्युली ती खूप छान लिहिते इंग्लिश किंवा मराठी सुद्धा, त्यामुळे आय एम सो हॅपी. थँक्यू, थँक्यू फॉर गेटिंग हर ऑन कॅमेरा. मी कधीच करू शकले नसते. बऱ्याच लोकांना असं पहिल्यांदाच कळलं लागतं की मिथिलाला बहीण आहे. हो मी हा मे बी कुणालाच माहिती नव्हतं, आणि तुझ्यात नाही लोकांना वेळ मिळत नाही ना बाकी गोष्टींकडे. अरे अरे अरे, हो मला मोठी बहीण आहे, 7 वर्षांनी मोठी आहे ती. मला लहानपणीचं काय तिने सांगितलं? अरे माझे केसच नाही वाढायचे खाली असे, म्हणजे इन लेंथ माझे, ती म्हणाली तसेच असे डोक्यावर वाढायचे लाईक अ बुश.
सो आम्ही म्हणजे इट वॉज अन एक्सपेरिमेंट टू गेट माय हेअर टू ग्रो लाईक दिस लाईक अ गर्ल्स हेअर. कारण की म्हणजे लहानपणीपासूनच कुरळे केस होते पण ते कधीच म्हणजे लेंथमध्ये वाढायचे नाहीत आणि ते असे वाढायचे. त्यामुळे आम्हाला वाटायचं की काय आता म्हणजे व्हॉट इज द सोल्युशन टू दिस. मग बाबा मला त्याच्या सलॉनमध्ये घेऊन जायचा. मेन सलॉनमध्ये गेली मी लहानपणी टू गेट नाव्याकडे म्हणूया नाव्याकडे दॅट्स ट्रू. आणि म्हणजे काय काय माझी एक मावशी मला कुठे कुठे वेगळे वेगळे म्हणजे तिच्या मैत्रिणींना विचारून की कुठे जाऊ शकतो काय करू शकतो वगैरे असं मी खूप एक्सपेरिमेंट केलेत माझ्या केसांबरोबर. फायनली ते कसे आपोआप वाढायला लागले मलाही माहिती नाही थँकफुली. पण ते आता कितवी पर्यंत असं चाललेलं? सहावी लवकरच म्हणजे त्यातल्या त्यात आय थिंक सातवी पासनं मला आय कुड टाय पोनीज. पण तोपर्यंत मी एक असं हेअर बँड लावायचे कारण काहीच म्हणजे वाढायचं नाही. म्हणजे स्टाईल स्टेटमेंटचं म्हणाली मला त्याच्यावर तुला काही फोटोज दाखवायचे आणि त्याबद्दल विचारले. तू सगळं खूप कमाल कॅरी करतेस म्हणजे ते आपलं ट्रेडिशनल असो किंवा वेस्टर्न असो. तर हे काही फोटोज जे तूच पोस्ट केलेले आहेत मला त्याच्याबद्दल विचारायचे राईट फ्रॉम दीज फोटोज. तर रणजित घुगळ्यांच्या घरी काढलेला फोटो आहे. पण बरं एक मिनटं मला आधी एक सांगायचं की इफ इट वॉज इन माय कंट्रोल मी आय वुड हॅव बीन स्पॉटेड इन पजामाज एव्हरी बट थँकफुली इट्स नॉट इन माय कंट्रोल. सो आय हॅव अ टीम ऑन बोर्ड हू मेक्स मी लुक लाईक दिस. या फोटोबद्दल दिस इज ऑल्सो अ स्टायलिस्ट कॉल्ड आरती वडकभालकर जी कलर शॉप नावाची तिची ब्रँड आहे. आणि she has a very incredible knack of you know bringing old traditions and you know modern traditions traditions together. ani hi tichi color shop cha last mala vatta collection ji saadi hai tyanantar tini ek navratri cha collection kele pan tacha agodarcha je collection ahe baraj divsanni tradition ani mala khup avadto nath ani gajre kiwa asa apla saaz kiwa asa vagere sagho ghalayla khup avadto tyamule लिटिल थिंग्स मध्ये पण होत एक त्यामुळे खणाचा ब्लाउज वगैरे मला पर्सनली खूप या सगळ्या गोष्टी आवडतात. त्यामुळे मग दिस लुक हॅड बीन पुट टुगेदर. आपण आता गेम्स खेळूयात माहित नाही मला खूप नर्वस करतात हे गेम्स. हा पहिला गेम तुलाच आहे की तुला एक पॅराग्राफ देईल आणि तो एका तुला सांगेल त्या जॉनर मध्ये तू वाचून दाखव. अजिबात मला ऍक्टिंग येत नाही. माझी ऍक्टिंगची टेस्ट होती का इकडे? ऍक्टिंगची का होईल ती लोकांनी पाहिली तू किती छान करते स्क्रीनवर. त्या जॉनर मध्ये वाचू नको. अच्छा अच्छा ओके. एक तर मराठी वाचायला देतात म्हणजे मला 5 मिनिटं आधी ते वाचायला जातील म्हणजे देवनागरी. देव हा पहिला तुला जेवढे एक पॅराग्राफ 4 ओळी वगैरे वाचतील तसे हा जो आहे तो एकतर मी हे असंच असं वाचून दाखवलं तरी माझ्यासाठी हे खूप एकदा आपण तसं पाहूयात असं खूप माझ्यासाठी असं अचीवमेंट असेल. हा ठीक आहे आपण एकदा नॉर्मली बघूयात. ओके काय म्हणते तुमचं ड्रायव्हिंग? मग काय म्हणते तुमचं ड्रायव्हिंग हा प्रश्न विचारून लोक नवशिक्या ड्रायव्हरच्या जखमांवर का मीठ चोळतात कळत नाही. चिडून मग काय म्हणते तुमचं ड्रायव्हिंग हा प्रश्न विचारून लोक नवशिक्या ड्रायव्हरच्या जखमावर का मीठ चोळतात मला कळत नाही. एकच वाक्य वाचतीस तू पुढे का असं? ते बघ एक वाक्य आलं ना की ऍटलीस्ट मला माहितीये ना काय हे ऍटलीस्ट मी नव्याने वाचत नाहीये गाईज. सो आय एम मेकिंग दिस चॅलेंज इझी फॉर मी गाईज. मग काय म्हणते तुमचं ड्रायव्हिंग हा प्रश्न विचारून लोक नवशिक्या ड्रायव्हरच्या जखमीवर का मीठ चोळतात कळत नाही. बास नाही मग दुसरा पुढे पुढे काय कसा आगाऊ आहे. एक वाचलं मी माझ्यासाठी खूप अचीवमेंट आहे. वन सेंटेन्स पूर्ण रडत इमोशनल इंटरनॅशनल कुंडली. थांब आधी मला वाचू दे. लोक रडतील असं नको. तू लोकच रडतील मी जर वाचलं तर का करायला होतोस तू मला. एक्सप्रेशन मधन चाललाय सगळं इमोशन बाहेर. कळलंय ना तुम्हाला झालं ना व्यक्त. ओके झाला गेम. नाही येत मला ऍक्टिंग. हे रडून नाही म्हणायचं.
एक मिनिट थांबा. ओके, एक लाईन आहे, तीन लाईनी आहेत. वन सेंटेन्स इज वर्थ थ्री लाईन्स. ओके, त्रास होतोय मला जरा. रोज सकाळी आपला टाइम झाला की झाडू मारणारे लोक ज्या निरीच्छ भावनेने झाडू आणि केराची टोपली काढून कामाला लागतात का, काहीशी काहीशा तसाच तशाच भावनेने मी बॅगेतून लॅपटॉप काढून चार्जिंगला लावला आणि सवयीने पहिल्यांदा मेल बॉक्स उघडला. ओके डन, थँक्स, झाला गेम. हे राहिलं काही की हॅलो माझ्या काकांचा वाढदिवस आहे तुम्ही विश कराल का वगैरे असेही मला येतात मेसेजेस. हॅपी बर्थडे 10 रुपये. फोनवर गाणं गाण्यासाठी 1000 रुपये. कधी कधी ना, यु नो ही लाइक डोनाल्ड डक.